मध्ये बघतोय, हे जर का असंच राहिलं, ही एकजूट अशीच राहिली आणि ती केवळ आत्ताच नाही तर सदा सर्वदा राहिली, तर आपला देश या कोरोनाच्या संकटावर तर मात करेलच, नक्कीच करेल, ते करणारच, आपला महाराष्ट्र तर नक्कीच करेल, इतरही राज्य करतायत, पण आपला देश ही जगातली महासत्ता बनू शकते, नक्कीच बनू शकते. झालं ना, अमेरिकेला सुद्धा आपल्याकडनं औषधं मागवावी लागतायत. एकूणच काय की सगळेजण आज अडचणीमध्ये आहेत, सगळ्यांनाच काही ना काहीतरी भोगावं लागते, सोसावं लागते, कोणालाच ही बंधनं ही आनंददायी नाही आहेत, ना तुम्हाला आहेत ना मलाही. मी सुद्धा घरामध्ये राहूनच बऱ्याचशा गोष्टी करतोय, टेलिफोनवरनं करतोय, काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर्किंग फ्रॉम होम, वर्किंग फ्रॉम होम, मोस्ट ऑफ द थिंग्स आय एम वर्किंग फ्रॉम होम. तर ही कामं चालू आहेत, वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम होम हे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ते चालू ठेवा, नसेल केलं तर चालू करा. ही मोठी अडचणीची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की केवळ आणि केवळ नाईलाजाने आपल्याला 14 तारखेनंतर किमान 30 तारखेपर्यंत, मी किमान शब्द जाणीवपूर्वक थोडासा जोर देऊन बोलतोय, किमान 30 एप्रिल पर्यंत या किमानचा अर्थ असा आहे की सगळेजण जर का आपण व्यवस्थित शिस्तीत राहिलो, कुठेही गर्दी केली नाही, अगदी भाजी मंडईत सुद्धा नाही, तर आणि तरच आपण 30 तारखेपर्यंत ह्याच्यात बरीचशी बाजी मारलेली असेल. आणि हा जो काही पुढचा लॉकडाऊन असेल, काही ठिकाणी करू शकू त्याची मी तुम्हाला कल्पना देईन, पण काही ठिकाणी मात्र बंधनं ही आहेत त्याच्याहून कडक करावी लागतील, ती करावीच लागतील. हा जर का प्रसार आपण आत्ताच रोखला नाही तर बाकी कोणी किती शिस्तीत वागलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. प्रत्येकाने शिस्त ही सगळ्याला सारखी आहे, त्याच्यात कुठेही, म्हणजे जसं मी म्हटलं ना की हा जो व्हायरस आहे तो जात पात धर्म राजकारण सुद्धा बघत नाही, तो कोणालाही ग्रासू शकतो. अगदी ब्रिटनच्या पंतप्रधानांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही आहे, त्यांना सुद्धा झाला. तर हा विचित्र एक असा व्हायरस आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण आणि आपणच सैनिक आहात, आम्ही सोबत आहोत. म्हणजे मी पुन्हा सांगेन, तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, आणि हे युद्ध जे आहे हे युद्ध आपण जिंकणारच, जिंकून दाखवणारच, या निश्चयाने हे युद्ध लढायचं आहे. कारण हरलेल्या मानसिकतेने युद्ध लढता येत नाही. ज्याची मानसिकता हरलेली, अरे काय होणार, मग तू लढायला येऊच नकोस, हे लढण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही आहे. आणि हे युद्ध हे आपण जिंकणारच, जिंकून दाखवणारच, या आत्मविश्वासाने पुन्हा एकदा All right, that's the big news coming.